नमस्कार, मी दिनकर राऊत, SAO न्यूज मध्ये आपलं स्वागत. निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर. मराठवाड्यातील सुपर फास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर S7 न्यूज असे टाईप करा, त्याला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबा. राज्यातल्या विधानसभा नक्की कधी होणार याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात होते. अखेर काल दिनांक 21 सप्टेंबर 2019 रोजी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्र सोबत हरियाणा राज्यात देखील निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. असा असेल निवडणुकांचा कार्यक्रम. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख 27 सप्टेंबर 2019, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2019, उमेदवारी अर्जाची छाननी 5 ऑक्टोबर 2019, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर 2019, मतदान 21 ऑक्टोबर 2019 रोजी, मतमोजणी 24 ऑक्टोबर 2019 रोजी. पाहूयात नेमकं आचारसंहिता म्हणजे काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही आचारसंहिता 1950 या वर्षी अंमलात आली. त्यानंतर भारत निवडणूक आयोगानं 1960 राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या वर्तवणुकीवर काही मार्गदर्शक तत्व निश्चित केली. या तत्वांनाच आचारसंहिता अशी ओळख मिळाली. यामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये याचे नियम घालून देण्यात आले. हेच नियम म्हणजे निवडणूक आचारसंहिता होय. निवडणूक कधी घ्यायची आणि याची तारीख ठरवायचे पूर्ण हक्क निवडणूक आयोगाकडे असतात. निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू करण्यात येते. आचारसंहिता निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत लागू असते. आचारसंहिताचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. भारतीय राज्य घटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे.